ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिगतं एकं नित्यं विमलमचलं सर्वचिन्ताभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। परम पूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांची अमृतवाणी आशीर्वाद श्री गुरुंचे। आपल्या धर्मामध्ये थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची व पाया पडण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे। शिष्टाचार सांभाळणे व थोडा मोठ्यांचा योग्य सन्मान ठेवणे हा हेतूही यामागे आहे। पुष्कळ वेळा भक्तांच्या आग्रहास्तव आम्ही आशीर्वाद देतो व काही वेळेला भक्तांची कामे होत नाही। आशीर्वाद देणाऱ्यांना अधिक अधिकार असतो म्हणून ते आशीर्वाद देतात, परंतु घेणाऱ्याचा भाव तेवढा तेवढा नसेल तर दोष घेणाऱ्याचा आहे, देणाऱ्याचा नाही। कोणाचे आशीर्वाद घेतल्याने कल्याण होते हे ओळखण्याची पात्रता प्रत्येक भक्तामध्ये असावी। संतांचा सत्पुरुषांचा गुरूंचा आशीर्वाद मोठ्या श्रद्धेने घ्यावा व हा आशीर्वाद आपले कल्याण करील अशी दृढ भावना निश्चित ठेवावी, म्हणजे निश्चित कल्याणच होते। योग्य गुरूंच्या केवळ आशीर्वादाने लोकांचे भले होते व उद्धार होतो, अशाच व्यक्तींचे आशीर्वाद घ्यावे। आशीर्वाद देणाऱ्यांना अधिकार असतो कारण ते स्वयंसिद्ध असतात। घेणाऱ्यांची स्वतःची पात्रता स्वतःची पात्रता हा त्यांनी वाढवली। अनंत हस्ते कमला कराने देता किती घेशील दो कराने। भगवंत जेव्हा कृपा करतात तेव्हा कृपेचा ओघ येत असतो। मनुष्याला तर फक्त दोनच हात दिलेले आहेत, तो दोन हाताने किती घेऊ शकेल। एका पात्रातून दुसऱ्या पात्रात टाकताना दुसरे पात्रही तेवढ्याच पात्रतेचे असावे लागते, नाहीतर दिलेले आशीर्वाद वाया जातात। कित्येक भक्तांना आश्वासन दिलेले आहे की गुरुदेव त्यांच्या पाठीशी आहे, इतके आश्वासन दिल्यानंतर ती काही भक्तांना शंका येतात। वास्तविक पाहता एकदा आशीर्वाद दिल्यानंतर शंका घेऊ नये। एकदा प्रतिती आल्यावर विश्वास ठेवावा व पुन्हा पुन्हा प्रतितीची अपेक्षा करू नये। आम्ही एकदा आश्वासन दिल्यावर भक्त कुठेही गेला तरी त्याच्याकडे आमचे लक्ष असते। जेव्हा भक्त तीव्रतेने आश्वासन काढतात तेव्हा आम्ही ताबडतोब मदतीला घेऊन जातो। हा प्रयोग पुन्हा पुन्हा केल्यास आशीर्वादासोबत दिलेली शक्ती माहिती होते। गुरुजी एकदा आशीर्वाद दिल्यानंतर त्याचा योग्य अर्थ समजला पाहिजे। दिलेला आशीर्वाद सांभाळता आला पाहिजे। आपले गुण आपण वाढवायचे असतात। सोन्याचे 95% गुण असले तरी सोनारांचे 5% गुण असतातच ना, ते नाकारता येत नाही। आमचे 95% असले तर तुमचे 5% असू द्या, तरच तुम्हाला आशीर्वादाचा फायदा होईल। एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला। दुसरा परमार्थाकडे वाटचाल। कोणत्याही वयात धार्मिक विचार येणे हे अनुवंशिकतेचे चांगले गुण आहे, ते प्रत्येकात उतरत नाही। दुसरे म्हणजे तुम्हाला गुरुदर्शनाची ओढ लागणे हे तुमच्या पूर्वपुण्याचे फळ आहे। जर तुम्ही प्रपंचातून मोकळे झाला असाल तर घरातील विरोधाकडे लक्ष न देता गुरुदर्शनाला यायला हरकत नाही। हल्ली घरोघरी संस्कार कमी होतात, शिवाय अगदी सुशिक्षित कल्पनेचा प्रभाव असतो, म्हणून त्यांचे विचार धर्माकडे परमार्थाकडे लवकर वळत नाही। दर्शनाला येतात इतरांच्या भावनेला विनाकारण जास्त महत्व द्यायचे काही कारण नाही। वैराग्य हे विवेकाचे लक्षण आहे। अशी जीवनामध्ये तुम्ही समतोल साधला पाहिजे।
संभाजीनंतर घरात विचारांचा विरोध झाला तरी परमार्थाच्या विचारांचा पाठपुरावा केला पाहिजे. घरातील आर्थिक स्थिती उत्तम असेल तर स्वतःची जबाबदारी हळूहळू कमी करून मुक्त कसे राहता येईल याचा विचार करा. घरात पैशाची अडचण असेल व चरितार्थाची जबाबदारी तुमच्यावर असेल तर मुक्त होणे अवघड आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की परमार्थासाठी कोणीही संसार सोडायचा नसतो. त्याने त्याने स्वतःचा संसार व व्यवहार पाहून मुक्त जेव्हा व कसे व्हावे हे ठरवायचे असते. गुरुदर्शनाची इच्छा होणे यात काही गैर नाही. इतर बघे लोक टीका करतीलही, परंतु जर तुमचा निश्चय पक्का असेल तर तसे वागता येते. तुमचे आचरण पाहून पक्का निश्चय बघून हेच लोक पुढे तुम्हाला येऊन मिळतील. वयाची 50 ओलांडल्यानंतर नैसर्गिकपणे विचारातील कुरपणा कमी होऊन गांभीर्य व परिपक्वता येते. नंतर त्याला परमार्थाकडे वळण्याची इच्छा होते. परंतु देवाने माया निर्माण करून ठेवली आहे. तो कोणालाही स्वतःजवळ लवकर येऊ देत नाही. म्हणून पुरुषांना बायका मुले संसार यात अडकून ठेवतो. स्त्रियांना तसे म्हटले तर संसारातून लवकर मुक्त होता येत नाही. परंतु सर्व जबाबदारी संपल्यावर योग्य तो निर्णय घ्यावा. संसार व इतर व्यवहार ही परमेश्वराची माया आहे. येथे येण्यासाठी तो प्रेरणा होऊ देत नाही. परमार्थात येणे, गोडी लागणे इतके सोपे काम नाही. केलेले पाप एका जन्मात घेतले जात नाही, परंतु त्या रांगेत उभे राहायला काय हरकत आहे. जेव्हा नंबर लागेल तेव्हा लागेल. म्हणून 50 नंतर परमात्म्याचा विचार करावयाला हरकत नाही. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. आचरण सामान्यांचे आचार विचार सांभाळून माणसाने स्वतःची प्रगती करून घ्यायला हवी. आचार जसा जसा सांभाळला जाईल तशी तशी आपल्या मनात विचारांची पवित्रता येईल. विचार अतिशय उच्च होऊ शकतील व त्याप्रमाणे वागणेही शक्य होईल. अगदीच अपरिहार्य कारणामुळे आचार विचार सांभाळता आले नाही तर थोडीफार क्षमा ईश्वरी शक्ती करीतच असते. सर्वसामान्यांना आचार सांभाळणे अवघड जात असते. तेव्हा त्यांनी निदान विचार सांभाळायला तरी काहीच हरकत नाही. त्या सध्याच्या काळात तेही घडताना दिसत नाही. आहार व आचरणासंबंधी जे शास्त्र आहे ते सर्वांनाच आचरता येईल असे नाही. सामान्य संसारी माणसाने जेवढ्या गोष्टी शास्त्रानुसार पाळता येतील तेवढ्या अवश्य पाळाव्यात. मात्र त्यासाठी अट्टहास करून स्वतःचे खसे करून घेऊ. सर्वसाधारणपणे 50 पुढे घेतल्यानंतर अशा प्रकारचे जीवन जगण्यासाठी माणसाने प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. गैरवाजवी सवयी लावून घेऊ. देह वासनेच्या आहारी गेला की मनुष्याला असाली वार्धक्य येत असते. तरुण वयात मनुष्याने सर्व बाबतीत काळजी घ्यावी. स्वतःच्या जीवनात लवकर वार्धक्य येणार नाही अशा रीतीने वागावे. आपल्या वागण्यामध्ये आमूलाग्र बदल कसा करता येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. क्षयभाव हे अज्ञानी माणसाचे लक्षण समजले जाते. क्षय वागण्यामध्ये फक्त सुखाच्या कल्पना केल्या जातात आणि दुःखाची वाद होते. म्हणून ते अज्ञान आपल्या मनातून काढून टाकले पाहिजे. उत्तम धर्माचरणाने मनुष्याच्या मनाला स्थिरता येते. अशी स्थिरता आली की जीवनातील दुःखे हलकी होतात. बुद्धिभेद होत नाही. बुद्धिभेदामुळे मनुष्याला द्वैत भावना येऊ लागते. म्हणूनच मनाची स्थिरता कायम राखण्यासाठी सर्वांनी सदैव जागरूक धर्माचरण करीत राहावे. कोणाचाही द्वेष करू नये. प्रेमाने वागावी. जातीयवादाला वेग वागण्याला जीवनात स्थान देऊ नये. सुखाचा अनुभव येण्यासाठी अगदी सामान्य माणसाप्रमाणे जगले पाहिजे. जसे जसे आपण विचाराने सामान्य आहोत असे वाटायला लागते त्यावेळी ही मिळालेली सर्व सुखे फार जास्त आहेत असे वाटायला लागते. हाच खऱ्या सुखाचा अनुभव होईल. तेवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. हरिओम सत्सत्. हरिओम सत्सत्. हरिओम सत्सत्.